बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन। जत पोलिसांचे वाळू तस्करांना बळ, तर महसूल विभागाच्या छुप्या पाठिंब्यामुळे तालुकाभर वाळू तस्करांचे फुटले फेव। तालुक्यात उलटसुलट चर्चेला उधाण। जत पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून वाळू तस्करांना बळ देण्याचा प्रकार सुरू असल्याची चर्चा सध्या जत तालुक्यात सुरू आहे। महसूल विभागाचे दुर्लक्ष किंबहुना छुप्या पाठिंब्यामुळे तालुकाभर वाळू तस्करांचे पेव फुटले असून जत पश्चिम भागातील कुडनूर ओढापात्रात तलावे व जत उत्तर भागातील सिंगनहळ्ळी ते वाळेखिंडीतील कोरडा नदी पात्र वाळू तस्करीचे अड्डे बनले आहेत। जत उत्तर भागातील तस्करांना थेट महसूल प्रशासनाबरोबर पोलिसांचेही अभय असल्याचे बोलले जात आहे, तर जत पश्चिम भागात कामगिरीवर असलेल्या महसूल व पोलीस कर्मचाऱ्यांना महिनाकाठी इमान इतवारे वजन ठेवले जात असल्याने सर्व काही उघड्यावर दिवसाढवळ्या सुरू आहे। तालुक्यात वाळू तस्करी करणारे एखादे वाहन पकडले तर महसूल प्रशासन ते वाहन पोलिसांच्या ताब्यात देतात। पोलीस ठाण्यात लावलेले वाहन आमचा काही संबंध नाही, ती महसूल विभागाची कारवाई असल्याचे सांगत पोलीस सोयीनुसार कार्य करत आहेत, त्यामुळे एकाला न्याय तर दुसऱ्यावर अन्याय होत असल्याचा आरोप होत आहे। ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ॲक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल। देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत।